रास्ता है? आम्ही एकमेश्वर च्या पासून जातो आहे. यात्रा आली का आम्हाला उत्सुकता लागते जायची. 2 वर्षापासून यात्रा बंद होती. या वर्षी खूप उत्सुकता जे झाली आहे. हर्ष भरलाय मनामध्ये. जातोय आईच्या गडावर पायी. 21 वर्षापासून जातोय आम्ही पायी पायी. किती दिवस लागतात गडावर पोहोचायला? जायला 5व्या 6व्या दिवशी वर्तेपासून जातो आम्ही आईच्या मंदिरावर. बर. 2 वर्षापासून कोरोना काळ होता त्यामुळे गडावर जाता येत नव्हतं. जत्रा भरत नव्हती. यात्रा त्याच्यासाठी जात नव्हतं. काय करता कोरोना काळ होता. तर या वर्षी गडावर जायचे आनंद कस काय? आईने सर्व कोरोना नष्ट केला आणि वातावरण एकदम छान झालं. त्याच्यामुळे आम्ही या वर्षी निघतोय. आईची यात्रा चालू झाली सालाबाद प्रमाणे. त्यामुळे आम्हाला उत्सुक दाटला. बोला सप्तशृंगी माता की जय. बोला आई साहेब की जय. बोला परशुराम बालक की जय. सालाबादाप्रमाणे दरवर्षी सालाबादाप्रमाणे पदयात्रा ही सप्तशृंगी घडवले. पण मागील 2 वर्ष हे कोविड असल्यामुळे तो गॅप पडला. यावर्षी भावी भक्तांनी सर्वांनी जल्लोषात पुन्हा एकदा वणीगड यात्रासाठी भाविक जे हे उत्साहात निघाले आहे. सप्तशृंगी माता की जय. किती वर्ष आहे तुमचं पायी? हे आमचं बोधचंद्र बौद्ध संस्थेचं हे 8वं वर्ष आहे. किती दिवस लागतात आपल्याला पायी यात्रेला? जवळपास 4 दिवस लागतील. 5व्या दिवशी तिथं भाविक भक्त पोहोचतील. हनुमान जयंतीच्या पहिल्या दिवशी भाविक भक्त वापस येतील. जय सप्तशृंगी माता की जय. बोल बजरंग बली की जय. कोविड-19 मुळे 2 वर्षाचा गॅप असल्यामुळे बोल बजरंग बौद्धची जे संस्था वर्ष 8वे यांचे 2 वर्ष गॅप असल्यामुळे यावर्षी जल्लोषाने वणीगड कडवण वणीगड येथे पदयात्रा जल्लोषाने जात आहे. सप्तशृंगी माता की